नमस्कार, मी संदीप कसारकर, इंडिया 24 तास मध्ये आपला सर्वांचं स्वागत। सध्या आपण अंधेरी वेस्ट ओशिवरा या परिसरात उभे आहोत। या ठिकाणी एकदंत ढोल तशा पथक यांच्यातर्फे एक सराव शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या सराव शिबिराचे आणि एकदंत ढोल तशा पथकाचे काही या ठिकाणी आयोजक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। आपले आयोजक स्वप्नील राणे आपल्यासोबत आहेत, जाणून घेणार आहोत कशा प्रकारचा उत्सव त्यांचा आहे, काय सांगाल, हे सलग दुसरं वर्ष आहे आणि या माध्यमातून तरुणाईला तुम्ही काय संदेश देता आणि कशा प्रकारचं आयोजन तुम्ही केलंय, काय सांगा? करोना नंतर आम्ही हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये आम्हाला खूप चांगलं प्रोत्साहन भेटलेलं आहे। गेल्या वर्षी आमचे पथक खूप कमी होते, पण त्याच्यानंतर आमचा दुसरं वर्ष आहे। दुसऱ्या वर्षामध्ये आमचे हे 30 पथक आमच्या या मंडळामध्ये आलेले आहेत, एक दंत ढोल तशा पथकामध्ये। आणि कशा प्रकारचे उपक्रम आपण या माध्यमातून करता की येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये कशा प्रकारचे उपक्रम आपले असणार आहेत? मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही हे आयोजन केलेलं आहे, तर त्यामुळे येणाऱ्या ज्या दहीहंडी उत्सवामध्ये जी पोरं इथे प्रॅक्टिस करून जाणार ते तिकडे चांगल्या जोमाने थर लावतील, हे आम्हाला अपेक्षा आहे। कारण काही पथक असे आहेत की ते स्पर्धा करतात पण आम्हाला या गोष्टी आवडत नाही, कारण ज्या गोष्टी स्पर्धेमध्ये जातात त्या गोष्टी कधी टिकत नाही। तर आम्ही स्लोगनच आमचं असं ठेवलं आहे की स्पर्धा नव्हे तर परंपरा, आणि ते आम्ही टिकवतो आहे। तर ढोल ताशा पथकाचे इतर मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहेत, जाऊन घेणार आहोत कशा प्रकारचा जोश, कशा प्रकारचा उत्साह त्यांच्यामध्ये आहे, काय सांगाल? त्यामध्ये उत्साह तर भरपूर आहे। आम्ही अशाच प्रकारे नवीन नवीन उपक्रम राबवतो आणि आणखीन आमच्याकडे जसे ढोल ताशा पथक आहे, पण आम्हीच 10 वर्षा अगोदर आम्ही स्टार्ट केलं होतं, सो आता पण आम्ही चांगल्या पोझिशन मध्ये आहे, म्हणजे सगळे व्यवस्थित वाजवतात वगैरे आणि सगळ्यांचा उत्साह म्हणजे वाढत चाललाय। म्हणजे पुराणा आम्ही जे असे जोश येतो त्यामुळे आम्हाला रिस्पॉन्स पण चांगला भेटतो, असं अशा प्रकारे आम्ही नवीन नवीन उपक्रम राबवतो। पुढच्या महिन्यामध्ये दहीहंडीचा याच प्रकारचा जल्लोष आपल्या सर्वांना पाहायला मिळणार। हे सराव शिबिर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, जवळपास 30 पथक या ठिकाणी येणार आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी जवान काही तरुण मंडळी, या ठिकाणी बरेच गोविंदा पथक या ठिकाणी आले आहेत, जवळपास 30 पथक या ठिकाणी येणार असल्याचं स्वप्नील राणे यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन।